नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, मी केबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात लंपी सदृश्य आजाराचे एकूण 20 जनावर बाधित, एका बैलाचा मृत्यू, 10,000 लसीकरणाचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट, लक्षणे दिसताच इलाज करण्याचे नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. जलजीवन मिशनतर्फे आजपासून नागपूर जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा, 18 दिवस जिल्ह्यात राबविण्यात येणार स्वच्छता ही सेवा हा उपक्रम. आणि मोफत बूस्टर डोस 15 दिवसांनी होणार बंद, दोन्ही डोस घेऊन 6 महिने झालेल्यांनी तात्काळ अभियानाचा लाभ घ्यावा असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचे आवाहन. लंपी हा आजार जनावरातील कोरोना प्रादुर्भावासारखा असून त्यावर उपाययोजना करताना ज्या ठिकाणी उद्रेक झाला त्यावर इलाज करण्यात येईल. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 20 जनावरांना लागण झाली असून त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात 10,000 लसीकरणाचे उद्दिष्ट घेतले असून आतापर्यंत 4,000 लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. काल सायंकाळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी पत्रपरिषद घेऊन लंपी आजाराबाबत शासनातर्फे सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. या आजारावर इलाज असून 100% यातून जनावरे बरी होतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र लक्षणे दिसताच लसीकरण करणे आवश्यक आहे, त्यामुळे जवळच्या पशुसंवर्धन केंद्रात किंवा ग्रामपंचायतीला माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. त्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेशकर उपस्थित होते. हा आजार जनावरांपासून माणूस प्रजातीमध्ये पसरण्याची शक्यता नाही अशा पद्धतीचे कोणतेही तथ्य अद्याप मांडण्यात आलेले नाही. जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या गौशाळा, रस्त्यावरील मोकाट जनावरे यांच्या बाबतीतही प्रशासन लक्ष ठेवून असून अनेक ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येईल. या संदर्भात राज्य शासनाचा 1962 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून नागरिकांना अशा पद्धतीचे जनावर आढळून आल्यास त्याची माहिती ते या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात असेही नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सांगितले. लंपी स्किन डिसीज नागपूर जिल्ह्यामध्ये पण या व्हायरल डिसीजचा एंट्री झालेला आहे. तर आतापर्यंत टोटल 20 केसेस आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये डिटेक्ट झालेले आहे. त्याच्यामध्ये हिंगण्या या गावातल्या जुनेवाणी इथे 11 केसेस डिटेक्ट झालेले आहे. त्याचबरोबर सावनेर तालुक्यामध्ये उमरी गावामध्ये 6 आणि बडेगावला 3 असं दोन तालुक्यामध्ये 3 गावांमध्ये टोटल 20 केसेस आपल्या डिटेक्ट झालेल्या आहे. आणि एक डेथ झालेली आहे, जुनेवाणी या गावातली एक कॅटलची डेथ झालेली आहे. जसं कोविडमध्ये आपण वॅक्सिनेशन करत होतो त्याच प्रकारे हा जो बिमारी आहे हे व्हायरसनी फैलते आणि याला पॉक्स व्हायरस आपण असं म्हणतो, कॅप्री पॉक्स व्हायरस. आणि हा बोवाईन म्हणजे गाय बैल आणि छोट्या प्रमाणामध्ये म्हशीमध्ये दिसून येतो. तर मेनली आपला टार्गेट याच्यामध्ये मिल्च ॲनिमल्स म्हणजे बोवाईन टाईप ऑफ ॲनिमल्स याच्यामध्ये आपण मिल्च ॲनिमलमध्ये हा बिमारी पसरत असतो. आणि ॲनिमल टू ह्युमन हे झोनोटिक नसल्यामुळे माणसाला याच्यामध्ये घाबरण्याची गरज नाही, कारण त्यामुळे हे प्राण्यांमधून माणसामध्ये जात नाही, बिकॉज इट इज नॉट अ झोनोटिक. याच्यामध्ये दोन गोष्टी आहे, टू प्रिव्हेंट अ स्प्रेड, दुसऱ्या जनावरांमध्ये पसरण्यापासून प्रतिबंध, आणि ज्यांना ऑलरेडी झालेलं आहे त्यांना ट्रीटमेंट. तर याच्यामध्ये प्रिव्हेंशन करण्यासाठी ज्या गावामध्ये केस दाखल झालेली आहे त्याला आपण एपिसेंटर असं म्हणतो. आणि त्याच्या 5 किलोमीटरमध्ये जेही गावं येतात आणि त्या गावांमध्ये जेवढेही दुधाळ जनावरं आहे त्यांना आपण गोट पॉक्स वॅक्सिन या वॅक्सिननी आपण त्यांना इनॉक्युलेट आपण करतो. तर जवळपास आपल्याला ह्या 3 केसेसमुळे या 3 गावांमध्ये जवळपास आपल्याला 10,000 प्राण्यांना वॅक्सिनेशन करायचं होतं. काल आणि आज मिळून जवळपास आपले 3632 आपण ऑलरेडी वॅक्सिनेशन करून चुकलेलो आहे. आपल्याला शासनाने 10,000 डोजेस उपलब्ध करून दिलेले आहे. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अद्यापर्यंत या बिमारीची एंट्री झालेली नाही तिथेपण वॅक्सिन आपण ते द्यायला तयार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वॅक्सिन उपलब्ध होणार आहे. आणि या प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविडसारखं याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे, त्याच्या अनुषंगाने सगळे पावर जिल्हाधिकारी आणि सीओंना याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. टू प्रिव्हेंट डेथ हे आपलं महत्त्वपूर्ण आमचं एकच उद्देश आहे, त्यामुळे वॅक्सिनेशनवर. बहिणीच्या घरी राहणाऱ्या 32 वर्षीय मामाची 16 वर्षीय भाचीवर वाईट नजर गेली. त्याने नात्या गोत्याचा विचार न करता भाचीला जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केले, तिचे विवस्त्र छायाचित्र प्रसार माध्यमांवर प्रसारित करून तिची बदनामी केली.
या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या मामाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा बाजारगाव जवळील एका खेड्यातील रहिवाशी आहे. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न नागपुरात झाले. नंदू हा प्लंबिंगचे काम करतो. तो गेल्या 5 वर्षांपूर्वी नागपुरात बहिणीकडे राहायला आला. बहिणीकडे राहत असताना त्याची वाईट नजर 10वीत असलेली 16 वर्षीय भाचीवर गेली. भाचीला लाड करण्याच्या बहाण्याने तिच्याशी तो अश्लील चाळे करीत होता. नंदूची हिंमत वाढली आणि तिच्या खोलीत जाऊन अश्लील चाळे करायला लागला. अल्पवयीन असलेल्या भाचीने याबाबत आईकडे तक्रार केली. भाचीने आंघोळ करतानाचे नंदूने अश्लील छायाचित्र काढले. ते छायाचित्र दाखवून त्याने भाचीला शारीरिक सुखाची मागणी केली. भाचीनेही नाईलाजास्तव बदनामी होऊ नये म्हणून होकार दिला. तेव्हापासून नंदू हा केव्हाही भाचीला शारीरिक संबंध करण्याची मागणी करायला लागला. 2020 मध्ये कोरोना काळात बहिणीला कोरोना झाला असल्याने ती विलगीकरणात होती. या दरम्यान त्याने भाचीवर अनेकदा बलात्कार केलाय. केंद्र सरकारचा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत आणि जल जीवन मिशन तर्फे आजपासून नागपूर जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा या 18 दिवसांचा विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून 15 ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आज नागपूर जिल्हा परिषदेतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी या जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवली आहे. जनजागृतीचे रथ गावागावात जाऊन जनते स्वच्छते संदर्भात जनजागृती करणार आहे. स्वच्छता ही सेवा आज नागपूर जिल्हा परिषदेचे पूर्ण 13 तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये येत्या 15 दिवसांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत राबवण्याचा एक चांगला आणि अति चांगला असा एक आगळा वेगळा एक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी स्वच्छतेची अत्यंत अशी गरज आहे आणि ग्रामीण भागामध्ये स्वच्छता ही आपल्याला आढळून येत नाही. प्लास्टिक निर्मूलन आहे, हागणदारी व्यवस्था आहे, अशा कितीतरी ज्या आहे गावोगावी जे आपण गावांमध्ये जेव्हा जातो तेव्हा रस्त्याच्या बाजूला उकिरडे हे लागले असतात. आणि कितीही कशाही पद्धतीने जर आपण याला जर चांगल्या प्रकारे याचं जर नायनाट करतो म्हटलं तरीही याला अजूनपर्यंत तरी यश आलेलं नाही. जिल्हा परिषदेचा हाच एक नेमका उद्देश राहील की ग्रामीण भागामध्ये स्वच्छता ठेवणं आणि ग्रामीण भागातील लोकांचं आरोग्य हे चांगल्या पद्धतीचं राहावं, आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका येऊ होता कामा नये. स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत आपण सर्व गावांना ODF+ करण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. मात्र गावं ODF+ करताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. स्वच्छता ही सेवा हा उपक्रम आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आपण सर्व गावांमध्ये राबवणार आहोत. त्या दृष्टीनं आपण 3 चित्ररथांना देखील गावातील सर्व भागांमध्ये पाठवणार आहोत. शपदानाचा जो भाग आहे त्याची सुरुवात आपण जिल्हा परिषदेपासूनच करत आहोत. सर्व पंचायत समित्यांमध्ये देखील उद्या सकाळी श्रमदान केलं जाणार आहे आणि मुख्यतः लोकसहभागातून आपल्याला गावांमध्ये शाश्वत स्वच्छता आणायची आहे. याकरिता ही ग्रामीण भागात चळवळ निर्माण व्हावी यासाठी हा 17 दिवसांचा आपण कार्यक्रम राबवलेला आहे. असाध्य आजाराने अंथरुणावर असल्याने रुग्णांच्या सेवेत सातत्याने एक व्यक्ती सुश्रुषा करण्यासाठी ठेवावी लागते. रुग्णांची सेवा करताना बेडवरील अंथरुण बदलणे आणि इतर क्रिया करण्यासाठी हलवावे लागते. यावर उपाय म्हणून VNIT यांत्रिकी शाखेतील 61 वर्षीय अनिल ओंकार यांनी आपल्या संशोधनातून उपाय शोधला आहे. त्यांच्या या संशोधनासाठी गुरुवारी झालेल्या 20व्या दीक्षांत समारंभात आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. अनेकदा मोठा आजार, अपघात आणि इतर कारणाने रुग्ण अंथरुणाला खिळतात. या रुग्णांची शुश्रूषा करणे बरीच अवघड गोष्ट असते. अनेकदा रुग्ण जास्त वेळ अंथरुणाला खिळल्याने बेडसोल सारख्या समस्या निर्माण होत असतात. ही बाब विचारात घेऊन VNIT यांत्रिकी विभागाचे डॉक्टर अतुल अंधारे यांच्या मार्गदर्शनात PhD करणाऱ्या अनिल ओमकार यांनी बेड विथ कमोड साइड टॉयलिंगची संकल्पना मांडली. 9 वर्ष अविरत प्रयत्न करीत त्यांनी विषयाला मूर्त रूप दिले. रुग्णाच्या क्रिया आटोपल्यावर कमोड दिसू नये अशा पद्धतीने ऍडजस्ट करण्यात आले. रुग्णाला आपली कूस बदलता यावी यासाठी वेगवेगळे मेकॅनिझम विकसित करण्यात आले. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं
मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। केंद्र सरकार ने सुरू केलेला मोफत बूस्टर डोस अभियान महिना अखेर बंद होणार आहे। केवळ 15 दिवस शिल्लक असल्याने दोन्ही डोस घेऊन 6 महिने झालेल्यांनी तात्काळ अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केले आहे। आतापर्यंत शहरात 3.5 लाखांवर नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये 18 वर्षावरील बूस्टर डोससाठी शेवटचे 15 दिवस शिल्लक आहेत। केंद्र सरकारने 75 दिवस निःशुल्क बूस्टर डोस अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता। 30 सप्टेंबरला 75 दिवस पूर्ण होत आहे, त्यामुळे निःशुल्क डोस अभियान बंद होणार आहे। मनपा आणि शासकीय रुग्णालयाच्या केंद्रांवर निःशुल्क बूस्टर डोस उपलब्ध आहे। 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेवॅक्स लस उपलब्ध आहे। पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्ण बी यांनी केले। 8व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर घराशेजारी राहणाऱ्या युवकाने बळजबरी लैंगिक अत्याचार केलाय। ही घटना नरखेड तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे। अनिल सुरेश टेकाडे असे आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल टेकाडे याला मद्याचे व्यसन आहे। त्याची वाईट नजर शेजारी राहणाऱ्या 14 वर्षाच्या मुलीवर होती। तो नेहमी त्या मुलीशी छेडखानी करीत होता। ती घरी आल्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करीत होता। अनेकदा प्रीतेच्या घरी कुणी नसताना तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। 1 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता शेजारी असलेल्या एका इमारतीच्या मागे नेऊन पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। केलेल्या कृत्याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली। त्यानंतर तो वारंवार पीडितेवर अत्याचार करत होता। 13 सप्टेंबरला सायंकाळी अनिल टेकाडे हा त्या पीडितेवर अत्याचार करताना गावातील एका युवकाला दिसला। त्याने पीडितेच्या आईवडिलांना सांगितले। पीडितेच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनिलला अटक केली आहे। रेशनचे धान्य पोत्यामध्ये भरून त्याची बाजारात विक्री करणाऱ्या रेशन धान्य दुकान मालकासह 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई परिमंडळ 3च्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जितेश आरवेली यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। या प्रकरणी पथकाने 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। अश्विन उर्फ बंटी कृष्णराव बोलधन, किरण भास्कर धकाते, मनोज घनश्यामपुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनचे जुना बंगडगंज परिसरात रेशन धान्याचे दुकान आहे। तो रेशनचे धान्य पोत्यात भरतो, या धान्याची कळमण्यातील दुकानातून विक्री करतो। याबाबत पोलिसांना खात्रीलायक सूत्रानुसार माहिती मिळाली। दरम्यान पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने प्रमुख जितेश आरवेली, उपनिरीक्षक पंकज गुप्ता, शिपाई विनोद गवई, आशिष अंबादे,
राजेश बेंडेकर व सूरज मडावी यांनी जुना बगडगंज मध्ये सापळा रचून छापा टाकला. यावेळी रेशन धान्य पोत्यात भरताना पोलिसांनी रंगेहात तिघांना अटक केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून 5 लाखांच्या धान्याचा साठा जप्त केलाय. हिंगे सेलू मार्गावर पेंढरी घाटात खासगी ट्रॅव्हल्स बस घाटात पडली. बस मध्ये 30 प्रवासी होते. 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरकडून हिंगणी वर्धेकडे जाणारी ट्रॅव्हल्स 20 फूट खाली दरीत कोसळली. पेंढरी घाटावर झासलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय. जखमींना हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.